श्री शिवलीलामृत अध्याय तिसरा. श्री गणेशाय नमहा. जय जय शिव मंगल धामा. निज जन हृदय आरामा. चराचर फलांकित द्रुमा. नामा अनामा तीत तू. इंदिरावर भगिनी मनरंजना. षडास्य जनका शफरिध्वज दहना. ब्रह्मानंदा बाललोचना. भवभंजना त्रिपुरांतका. हे शिव सद्योजात वाम अघोरा. तत्पुरुषा ईशाना ईश्वरा. अर्धनारी नटेश्वरा. गिरिजारंगा गिरीशा. गंगाधरा भोगीभूषणा. सर्व व्यापका अंधकमर्दना. परमातीता निरंजना. गुणत्रय विरहित तू. हे पयफेन धवल जगज्जीवन. द्वितीयाध्यायी कृपा करुन. अगाध सुरस आख्यान. शिवरात्री महिमा वर्णविला. यावरी कैसे कथेची रचना. वदवी पंचमुकुट पंचानना. शौनकादिका मुनिजना. सूत सांगे नैमिषारण्यी. इक्ष्वाकुवंशी महाराज. मित्र सहनामे भूभुज. वेदशास्त्र संपन्न सतेज. दुसरा बिडोजा पृथ्वीवरी. पृतना वसने करुन. घातले उर्वीस पालाण. प्रताप सूर्य उगवला पूर्ण. शत्रुभगणे मावळली. तो एकदा मृगया व्याजे करुन. निघाला धुरंधर चमू घेऊन. घोरांधर प्रवेशला विपिन. तो सावजे चहूकडून उठली. व्याघ्र वृक रिस वनकेसरी. मृग मृगी वनगौ वानर वानरी. शशक जंबुकांच्या हरी. संहारित नृपवर. चातक मयूर बदक. कस्तुरी कुरंग जवादी बिडालक. नकुल राजहंस चक्रवाक. पक्षी श्वापदे धावती. नृपे मारिले जीव बहुवस. त्यात एक मारिला राक्षस. महाभयानक तामस. गत प्राण हो उनी पडियेला. त्याचा बंधू परम दारुण. तो लक्षिता झाला दुरोन. मनी कापट्य कल्पून. म्हणे सूड घेईन बंधूचा. मित्र सह पातला स्वनग्रास. असुरे धरिला मानव वेश. कृष्ण वसन वेष्टित विशेष. दरवी स्कंदी घेऊन या. नृपासी भेटला येऊन. म्हणे मी सुपशास्त्री परम निपुण. अन्न शाखा सुवास करीन. देखो न सुर नर भुलती. राये ठेविला पाक सदनी. त्यावरी पितृतिथी लक्ष्मी. गुरु वसिष्ठ घरा लागुनी. नृपश्रेष्ठे आणिला. भोजना आला अब्जज नंदन. तो राक्षसे कापट्य स्मरून. शाकांत नर मांस शिजवून. ऋषीस आणून वाढविले. त्रिकाल ज्ञानी वसिष्ठ मुनी. सकळ ऋषी माझी शिरोमणी. कापट्य सकळ जाणूनी. मित्र सह शापिला. म्हणे तू वनी होई राक्षस. जेथे आहार न मिळे निशेष. मी ब्राह्मण मज नर मांस. वाढिले कैसे पापिया. राव म्हणे मी नेणे सर्वथा. बोलावा सुपशास्त्री जाणता. तव तो पळाला क्षण न लागता. गुप्त रूपे वना आपुल्या. राव कोपला दारुण. मज शापिले काय कारण. मी ही तुझ शापिन म्हणून. उदक करी घेतले. तव रायाची पट्टराणी. मदयंती नामे पुण्यखाणी. रूपे केवळ लावण्य हरिणी. चातुर्य उपमे जे विशारदा. मदयंती म्हणे राया. दूरदृष्टी पाहे विचारुनिया. शिष्ये गुरुसी शापावया. अधिकार नाही सर्वथा. गुरुसी शाप देता निर्धारी. आपण नरक भोगावे कल्पवरी. राव म्हणे चतुरसुंदरी. बोललीस साचते. म्हणे हे उदक खाली टाकू जरी. तरी पीक न पिके दग्ध होय धरित्री. मग आपुल्या प्रपदावरी. जल टाकी मित्रसह. तो जानू पर्यंत चरण. दग्ध झाले कृष्ण वर्ण. कुष्ठ भरला मग तेथून. कल्माशपाद नाम त्याचे. वसिष्ठे जाणूनी वृत्तांत. रायासी उशाप देत. म्हणे द्वादश वर्षी होशील मुक्त. येसी स्वस्थाना आपुल्या. गुरु पावला अंतर्धान. मग कल्माशपाद राक्षस होऊन. क्षुधाक्रांत निशिदिन. वनी भक्षी जीव सर्व. परम भयानक असुर. विशाळ देह कपाळी शेंदुर. विक्राळ वदन बाहेर शुभ्र. दंत दाढा वाढलिया. जीव भक्षिले आसमास. वनी हिंडता तो राक्षस. एक ब्राह्मण कुमर डोळस. द्वादश वर्षी देखिला. सवे त्याची ललनाची मणी. दोघे क्रीडती कौतुके वनी. तव तो ब्राह्मण पुत्र राक्षसे धरुनी. भक्षावया सिद्ध झाला. तव त्याची वधू काकुळती येत.
अरे तू मित्रसह राजा पुण्यवंत गो ब्राह्मण प्रतिपाळक सत्य माझा कांत मारू नको गडबडा लोळे सुंदरी करुणा भाकी पदर पसरी सवेची जाऊनी चरण धरी सोडी झडकरी पती माझा पतीस भक्षू नको राजेंद्रा महत्पाप घेऊ नको एकसरा स्वर्ग मार्ग तरी चतुरा कैसा पावसी अंतकाळी ऐसी करुणा भाकिता कामिनी निर्दये भक्षिला तेची क्षणी अस्थि पंजर टाकुनी तिये पुढे दिधला तव ती दुःखे करुनी आक्रोशे कपाळ पीटी धरणी मृतिका घेऊनी घाली वदनी कोण वनी सावरी तिथे मग तिने शाप दिधला राजा ते जो अलोट विधी हरी हराते म्हणे मदयंती संग सुरते प्राण जाईल ते शिक्षणी कोणी एके स्त्रीचा संग सोहळा तुझ न घडोरे चांडाळा ऐसा शाप वदोनी ते वेळा केल्या गोळा अस्थिपतीच्या तात्काळ प्रवेशली अग्नी इकडे द्वादश वर्षी शापमुक्त होऊनी राव स्वनगरा येऊनी वर्तमान सांगे स्त्रियेसी येरी कपाळ पिटी आक्रोशे करून म्हणे झाले वंश खंडन पतीस बोले ब्रह्मचर्य धरून प्राण आपुला रक्षिका अनिवार अत्यंत मन न करी कोणे स्त्रियेसी संभाषण खदिर अंगाराची सेज आजपासून झाली तुझ लागी जाणपा परमतळमळी राजेंद्र जैसा सापळा कोंडीला व्याघ्र कि महाभुजंगाचे दंत समग्र पाडो निगारुडी दीन करी कि नासिकी वेसण घालून महावृषभ करीती दीन कि वनी निरंकुश वारण दरुन क्षीण करीती मग तैसा कलमाशपाद भूप होऊनी राहिला दीन रूप पुढे प्रकाशावया कुळदीप आपण धर्मशास्त्र पाहत असे तेथीचे पाहोनी प्रमाण वसिष्ठे मदयंतीस भोग देऊन अमोघ वीर्य पडता पूर्ण दिव्य पुत्र जाहला तेने पुढे वंश चालिला असो तो राव मृगयेस निघाला यथारण्य तथा गृह वाटे नृपाला भोग त्यजिले सर्वही मनात मनोज विकार उठत विवेकांकुशे काम एभ आवरित म्हणे स्त्री सवैधव्य मज मृत्य ते कर्म सहसा न करावे आपुली कर्मगती गहन प्राक्तन विचित्र दारुण देवावरी काय बोल ठेवून भोगिल्या विण न सुटेची ऐसा राव उदास युक्त वनी हिंडता मागे पाहत तो पिशाच भयानक अत्यंत राया पाठी उभे सदा दाम्पत्ये पूर्वी मारिली ती ब्रह्महत्या पाठीसी लागली राजा तीर्थे हिंडता सकळी परी कदा काळी न सोडी स्वप्नी जागृतीत महाविक्राळ दात करकरा खात राये व्रते केली बहुत दान देत बहुसाल ऐसा हिंडता राव भागला मिथिला नगरा समीप आला वनश्री देखता आनंदला परी ब्रह्महत्या पाठीसी उभी वृक्ष लागले बहुत आम्र वृक्ष फळ भारे डोलत पोफळी रातांजन विराजित केळी नारळी खर्जुरिया चंपक जाई जुई मालती मोगरे पुन्नागराज शेवंती मलयागर कृष्णागर जाती जपा करवीर कोविदार वड पिंपळ औदुंबर पारिजातक बकुल देवदार कपित्थ बिल्व अंजीर अर्जुन पिचुमंद कदंबते ऐसिया वना माझी नृपती क्षण एक पावला विश्रांती परी ते पाठीसी पापमती ब्रह्महत्या उभी असे तो उगवला भाग्य वासरमणी कि निधान जोडे रंका लागुनी कि क्षुधिता पुढे उचंबळोनी क्षीराब्धी जैसा पातला कि मरतीयाच्या मुखात अकस्मात घातले अमृत कि चिंताग्रस्तासी प्राप्त चिंतामणी जाहला तैसा तापसिया माझी मुकुटमणी शिष्य मांदी सवे घेऊनी महाराज तपस्वी गौतम मुनी तये स्थानी पातला राये घातले लोटांगण दाटला अष्टभावे करून उभा ठाकला कर जोडून करिस्तवन प्रीतीने सहज होता संत दर्शन पापे संवारिती संपूर्ण तू विलोकीसी जरी कृपा करून तरी रंक सहस्त्र नयन होय यावरी तो महाराज गौतम कल्माशपादा पुसे कुशलक्षेम राज्य राष्ट्रज प्रजा अमात्य परम सुखे करून नांदती की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र स्वधर्म आचरती की समग्र पशु सेवक पुत्र कलत्र समस्त सुखरूप आहेत की राव म्हणे आपुले कृपे करून समस्त आहेत क्षेम कल्याण परंतु आलासी वाटते दुरुन
आनंद घन दिसतोसी, तुझ्या दर्शने मज वाटे सत्वर, ब्रह्महत्या दूर होईल समग्र, मग पूर्व कर्म आपुले दुस्तर, ऋषी प्रति निवेदिले गौतम म्हणे परम पवित्र, भू कैलास गोकर्ण क्षेत्र तेथून मी आलो अपार, महिमा तेथीचा न वर्णवे, ओंकार रूपे कैलासनाथ भवानी सहित तेथे नांदत, सुर असुर किन्नर सेवित अर्ध मात्रा पीठ जे, त्या गोकर्णीचे शिवदर्शन ब्रह्मादिका दुर्लभ जाण, तेथे इंदिरे सहित जनार्दन तप गहन आचरत, कोटी सूर्याची प्रभा मृडाणी सहित शिव उभा, कैवल्य गर्भीचा पूर्ण गाभा तेथीची शोभान वर्णवे, इंद्र सनकादिक ब्रह्मपुत्र तेथेची वसती अहोरात्र, जेथीचे पाषाण तरुवर समग्र निर्जर अवतरले, सत्यवती हृदय रत्न जेथे करी अनुष्ठान, वसिष्ठ भृगु जामदग्न गोकर्ण क्षेत्री सदा वसती, पहावया मृडाणी नायक मंडप घसणी होतसे देख, नारद तुंबरु गायक जेथे गाती शिवलीला, गोकर्णा भोवते समग्र उभे अखंड देवांचे भार, मुखे गर्जती शिव हर हर आनंद थोर होतसे, ऋषी करिती वेद घोष अष्ट नायिकांचे नृत्य विशेष, किन्नर गंधर्व गायक सुरस तोषविती महेशाते, ते अति उत्तम स्थान तेजोमय प्रकाश गहन, नाना वृक्ष लागले सघन कैलास भुवन प्रत्यक्ष, शुभ्र सिंहासन लखलखित चारी द्वारे मणिमय खचित, ऐरावतारूढ अमरनाथ पूर्वद्वारी तिष्ठतसे, दक्षिणेसी रक्षी सूर्यनंदन पश्चिमेसी वारुणी रमण, उत्तरेसी वैश्रवण प्राणमित्र शिवाचा, कर्पूर गौर भवानी सहित घवघवीत तेजे विराजित, भू कैलास साक्षात माहेर संत साधकांचे, त्या मूर्तीचे करावे ध्यान, त्यात भोवते महासिद्धीचे पूजन, त्या भोवते कात्यायनी आवरण अष्टभैरव पूजिजे, द्वादश मित्र एकादश रुद्र तेथेची वसती अहोरात्र, अष्ट वसु दिक्पाळ समग्र जोडोनी कर उभे तेथे, अष्ट सिद्धी नवनिधी कर जोडुनी अखंड आराधिती पिनाक पाणी, रायासी म्हणे गौतम मुनी मीही वसतो सदा तेथे, वरकड क्षेत्री लक्ष वरुषे जाण तप आचरेला निर्वाण, गोकर्णी एक दिन होय प्रसन्न सदाशिव, अमावस्या संक्रांती सोमवार प्रदोष पर्व काळ शिववासर, समुद्र स्नान करिता समग्र फळ होय सकळ तीर्थांचे, रावण कुंभकर्ण विभीषण याही पूर्वी केले तेथे अनुष्ठान, ते निर्वाण लिंग दशानने जाण कैलासाहुनी आणिले, गणेश स्थापिले ते लिंग ऋषी म्हणती सुता ते कथा सांग, ऐकावया लीला सुरंग श्रवण वाट पाहती, यावरी सूत वक्ता निपुण रावण मातेसी कैकसी अभिधान, ती नित्यलिंग पूजना विण जाण उदक प्राशन न करीच, पंचधान्याचे पिष्ट करून लिंग करी कामना धरून, व्हावे रावणाचे कल्याण जय संपूर्ण प्राप्त भावा, शक्रे तिचे लिंग नेऊन समुद्री टाकेले द्वेषे करून, त्या लागी रात्रंदिन रावण माता अन्न न घे, रावण म्हणे माते लागून मी मुख्य आत्मलिंग आणि तो जाऊन, कैलासा प्रती द्विपंचवदन जाता झाला साक्षेपे, तप आचरला दारुण जो चतुष्षष्टिकला प्रवीण, जेणे वेदांची खंडे करून सारासार निवडिले, चतुर्दश विद्या पारंगत शिवासी आवडे अत्यंत, दशमुखे गायन अद्भुत केले त्याने स्वामी पुढे, आपुले शिर छेदून स्वहस्ते शिराच्या तंती करुणी स्वरयुक्त, दशमुख गात प्रेम भरित उमानाथ संतोषे जेणे, राग उपराग भार्या सहित मूर्छना शरीर कंपित, सप्तस्वर ताल संगीत शास्त्र प्रमाण गातसे, गद्य पद्य रचना नाना कळा गीत प्रबंध अखंड नाम माळा, गाता प्रीतीने शिवलीला शंभुतोषला अद्भुत, म्हणे प्रसन्न झालो दशमुखा इच्छित माग तुझ प्रिय जे का, दशकद्वय नयन म्हणे कामांतका आत्मलिंग मज देई, या त्रिभुवनात जे सुंदर ऐसी ललना देई सुकुमार, ऐकोनी संतोषला कर्पूर गौर भोळा उदार चक्रवर्ती, कोटी चंद्र सूर्याची प्रभा पूर्ण ऐसे लिंग काढिले हृदयातून, की ब्रह्मानंद रस मुरोन दिव्य लिंग ओतिले, सहस्त्र बाल सूर्य न पवती सरी ऐसी प्रभा पडली दश दिशांतरी, दिधले रावणाचे करी
जे अतर्क्य ब्रह्मादिका, जे मुनिजनांचे ध्येय ध्यान, जे सनकादिकांचे देवतार्चन, वेद शास्त्र पुराण, दिव्य लिंग वर्णिती, जे त्रिगुणातीत परब्रह्म, जे अज अजित अनाम, सच्चिदानंद निर्माण धाम, योगी आराम पावती जेथे, अनंत ब्रह्मांडे विचित्रे, जेणे रचिली इच्छा मात्रे, ज्या कारणे भांडती वेद शास्त्रे, ते दिव्य लिंग पुरातन, ते लिंग रावणे हाती घेऊन, म्हणे हे त्रिलोचन त्रिदोष शमन, लावण्य सागरीचे निधान, त्रिभुवन सुंदर ललनादे, जी अपर्णेची अपर प्रतिमा, ऐसी देई मज सर्वोत्तमा, सच्चिदानंद पूर्ण ब्रह्मा, नामा अनामा तीत तू, शिव म्हणे इची प्रतिमा विशेष, निर्मू न शके विधीश, भोळा चक्रवर्ती महेश, म्हणे हे चिनेई अपर्णा तू, रावणे अवश्य म्हणोनी, स्कंधी घेतली स्कंद जननी, दिव्य लिंग हाती घेऊनी, लंकानाथ चालिला, दक्षिण पंथे जाता सत्वर, गजबजिले सकळ सुरवर, गजानन स्कंद वीरभद्र, नंदिकेश्वर तळमळती, म्हणती हे सदाशिव त्रिनयन, हे कैसे तुझे उदारपण, भवानी बैसलासी देऊन, पंचवदन हसतसे, म्हणे तियेचा कैवारी वैकुंठनाथ, तो धावेल आता स्नेह भरित, इकडे भवानी स्तवन करीत, हे पद्मजदात धाव वेगी, वारिज नयना इंदिरावरा, निगमागम वंद्या सुहास्य वक्त्रा, हे नील पयोधर गात्रा, धाव वेगी सोडवी मज, हे मधु कैटभ नरक मुर भंजना, हे दशावतार धरा पीतवसना, हे मदनांतक मानस रंजना, हे जनार्दना जगद्गुरो, हे कोटी मनोज तात श्रीधर, असुर मर्दन परम उदार, ऐसे स्तवन ऐकता सर्वेश्वर, विप्र रूपे आडवा आला, म्हणे धन्य धन्य द्विपंचवदना, कोठे मिळविली ऐसी ललना, दशमुख म्हणे हे अपर्णा, सदाशिवे दिधली, विप्र म्हणे खाली उतरून, न्याळुनी पाहे इचे वदन, रावण पाहे तवते कुलक्षण, अत्यंत कुरूप देखिली, भुवयास आठी अमंगळ पूर्ण, वृद्ध गाल बैसले दंतहीन, गदगदा विप्रहासे देखून, टाकोनी रावण चालिला, मग रमाधवे तये स्थळी, स्थापिली माता भद्रकाळी, इकडे असुर शिवाजवळी, म्हणे स्त्री अमंगळ कैसी दिधली, शिव म्हणे सत्यवचन, ते तुझ नाटोपे कवटाळीन, अनंत ब्रह्मांडे दाऊन, सवेची लपविल तत्वता, मग श्रीधरे अंगीची मळी काढून, स्वहस्ते निर्मिली रूप संपन्न, मयासुराचे उदरी जाण, उत्पन्न झाली तेची पई, तिच्या स्वरूपाची प्रती, नाही नाही त्रिजगती, अंगीच्या सुवासे धावती, काद्रवेय चक्रे प्रीतीने, तिचे नाम मंदोदरी, तिची प्रतिमा नाही उर्वीवरी, विंशती नेत्राचे चत्वरी, पट्ट महिषी पतिव्रता, मया सुर करील कन्यादान, वरी एक शक्ती देईल आंदण, सप्त कोटी मंत्राचे गहन, सामर्थ्य असे जिये माझी, ते निर्वाण सांगा तीन शक्ती, तुझ प्राप्त होईल लंकापती, महाशत्रुवरी निर्वाणी ती, प्रेरावी त्वा सत्यपयी, ऐसे ऐकताची रावण, परतला लिंग घेऊन, पूर्वस्थळासी आला जाण, तो गजानन गाई राखी, गजाननाचे स्तवन, देव करीती कर जोडून, म्हणती दिव्य लिंग सोडवून, स्थापी अक्षयी गणपती, ऐसा देवी प्रार्थीला एकदंत, तव रावणासी मूत्र लागले बहुत, पुढे पाऊल न घालवत, चरफडीत मूत्र भरे, भूमीवरी लिंग न ठेवावे, ऐसे पूर्वी सांगितले उन्माधवे, हाती घेऊनी लघुशंके सबैसावे, हेही कर्म अनुचित, तव तो सिद्धी बुद्धीचा दाता, विप्रवेशे गायी राखिता, त्यासी लंकानाथ म्हणे तत्वता, लिंग हाती धरी हे, विप्र म्हणे लंकापती, माझ्या गायी रानोरानी पळती, तुझ्या मूत्रशंकेस वेळ किती, लागेल हे न कळे मज, रावण म्हणे न लागता क्षण, येतो मूत्रशंका करून, विप्र म्हणे तीन वेळा बाहीन, न येसी तरी लिंग टाकीन भूमीवरी, अवश्य म्हणे लंकापती, लिंग देत विप्राच्या हाती, दूर जाऊन एकांत क्षिती, लघुशंकेस बैसला, अगाध गजमुखाचे चरित्र, जो साक्षात अवतरला इंदिरावर, शिव उपासना करावया पवित्र, झाला पुत्र शंभूचा, असो रावणासी मूत्राचे पुर, लोटले न सावरती अनिवार, एक घटिका लोटता इभवक्त्र, हाकफोडी गर्जोनी,
माझ्या गायी केल्या दुरी हे आपुले लिंग घेई करी रावण न बोलेची निर्धारी हस्त संकेते थांब म्हणे दुसरी घटिका झाली पूर्ण हाक फोडी गजानन एवं घटिका झाल्या तीन कदापि रावण न उठेची जैसे पाखंडी याचे कुमत न सरेची वारिता पंडित तैसे रावणाचे मूत्र न सरे सत्य पुनः एकदंत हाक फोडी राक्षसा आपुले लिंग सांभाळी म्हणून ठेविले भूमंडळी अक्षय स्थापिले कदाकाळी ब्रह्मादिका उपटेना पृथ्वी सहित अभंग एकचि झाले दिव्य लिंग रावण धावे सवेग अशौच अपवित्र क्रोध भरे लिंग उपटिता डळमळी कुंभिनी महाबळे दशमुख पाहे उपटोनी परी न उपटे तया लागुनी अखंड अभंग जाहले गुप्त जाहला गजानन गायी पृथ्वीत जाती लपोन रावणे एक गायीचा कर्ण धावोनी या धरियेला तोही न उपडे तया लागुन मग तेथेच केले लिंग पूजन गोकर्ण महाबळेश्वर तेथून नाम जाण पडियेले रावण माता तेथे येऊन ते नित्य करी शिवपूजन आदि लिंग हे जाणोन करीती अर्चन सुर ऋषी रावण कुंभकर्ण बिभीषण तेथेच करीती अनुष्ठान त्याच्या बळे करून देव जिंकले रावणे मया सुर मंदोदरी आणि शक्ती देता झाला रावणा प्रती लक्ष पुत्र नातू गणती सवा लक्ष जयाचे इंद्रजिता ऐसा पुत्र अष्टादशाक्षौहिणी सेनाभार जेथीच्या अनुष्ठाने अपार रावण पावला संपत्ती गौतम म्हणे राजोत्तमा ऐसा गोकर्णीचा थोर महिमा वर्णू न शके मघवा ब्रह्मा येणे आम्हा तेथुनी जाहले मिथिलेश्वराच्या यागा कारणे आम्ही येत असता त्वरेने अद्भुत एक वर्तले तुझ कारणे कथा तेची सांगतो एक वृक्ष न्यग्रोध विशाळ त्या खाली आम्ही बैसलो सकळ तो एक चांडाळीन अमंगळ अति अपवित्र देखिली सर्व रोग वेष्टित पूर्ण जन्मांध गलित कुष्ठ भरले जाण किडे पडले सर्वांगी व्रण दुर्गंधी उठली चौकडे रक्तपिती भरोन हस्तपाद बोटे गेली झडोन परम कुश्चित कुलक्षण कैचे अन्न उदक तियेते दंतहीन कर्णहीन गर्भी सतियेचे गेले लोचन कर्ण नासिका झडोन किडे पडले बुजबुजीत अंगीचे चर्म गेले झडोन वस्त्र पडिले गळोन दुळीत लोळे चांडाळीन पापपूर्वीचे भोगीत तिचा मरण काळ जवळी आला जाण वरते पाहिले आम्ही विलोकून तो शिवे धाडिले दिव्य विमान तिये लागी न्यावया दशभुज पंचवदन शिवदूत बैसले चौघे जण कोटी सूर्य तेज विराजमान प्रभाशशी समान एकाची कोणी अग्नितेजे विराजत भालचंद्र शोभिवंत दिव्य विमान लखलखित वाद्ये वाजती चतुर्विध अष्टनायिका नृत्य करीती किन्नर गंधर्व शिवलीला गाती गौतम म्हणे ऐके नृपती मगतया प्रती पुसिले हे दिव्य विमान घेऊन कोणाचे करू जाता उद्धरण ते म्हणती तया चांडाळिणी लागून शिवे आणू पाठविले निजपदा मग म्या तयासी पुसिले इणे पूर्वी काय तप केले मग ते शिवदूत बोलिले पूर्वजन्मीचा वृत्तांत पूर्वी केकय नामा ब्राह्मण त्याची कन्या सुमित्रा जाण आपुल्या सौंदर्य गर्वे करून कोणासही मानिना ही बाळपणी विधवा झाली तारुण्यमध्ये स्वधर्म विसरली जार कर्म करू लागली बापे शिकविल्या नायके तो हे जाहली गरोदर लोक निंदा करीती समग्र मग बापे केश धरुनी सत्वर बाहेर घातले इयेसी मग ही हिंडता देशांतर कोणी एक सभाग्य शूद्र त्याने इथे स्त्री करुनी सत्वर समग्र द्रव्य ओपिले तेथे अपत्ये झाली बहुत ही अत्यंत मध्यमासीरत पुष्ट जाहली बहुत घुर्णित लोचन उघडीना शूद्र घेऊनी दासी दास गेला क्षेत्री कृषी कर्मास हे क्षुधित आठवणी मांसास शस्त्र घेऊनी चालिली मध्ये माजली नुघडी लोचन हा बस्तची आहे म्हणून गोवत्साचे कंठी जाण पापिणी सुरी घालितसे ते अट्टाहासे ओरडत गायी हुंबरोनी अनर्थ करीत इणे कंठ छेदोनी गृहात वत्स नेले त्वरेने डोळे उघडूनी पाहे पापिणी मग गोवत्स ओळखिले तेच क्षणी तेव्हा तिने शिवशिव उच्चारुनी म्हणे करणी न कळता केली मग अर्ध वत्स मांस भक्षून उरले टाकी बाहेर नेऊन
लोकात उठविले पूर्ण गोवत्स मारिले व्याघ्राने त्यावरीही काळे मृत्यू पावत तो येऊन या यमदूत येस नेले मारित बहुत जाचिती निर्दयपणे कुंभी पाकी घालिती असी पत्रवनी हिंडविती तप्त भूमीवरी लोळविती स्तंभ कवटाळविती तप्त जे का चित्रगुप्तासी पुसे सूर्यनंदन इचे काही आहे की नाही पुण्य ते म्हणती शिवनाम उच्चारून गोवत्सवध इणे केला मग यमे दिधले लुटून चांडाळ योनीत पावली जनन गर्भात कुश्चळ कुलक्षण विष्ठा मूत्रे भरली सदा श्वानाचे उच्चिष्टे भक्षी जाण तव माय बापे गेली मरोन मग ही हाती काठी घेऊन गावोगावी हिंड तसे तो शिवरात्र पर्व काळ लक्षुण गोकर्ण क्षेत्राप्रती संपूर्ण यात्रा चालली घोष गहन नाना विध वाद्यांचा होतसे शिवनामाचा घोष अपार शिवभक्त करीती वारंवार त्यांच्या संगे ही दुराचार चांडाळी ही चालली गोकर्ण क्षेत्रा गेली चांडाळी पडली भद्रकाळीच्या देवळाजवळी म्हणे मज अन्न द्यावे ये वेळी बहुत पापिणी मी आहे हाका फोडीत हात पसरोन तो प्रदक्षिणा करीती भक्तजन एके बिल्वपत्र नेऊन तिचे हाती घातले ते त्रिदल चाचपोन पाहत मुखी घालावयाची नाही वस्तू म्हणून रागे भिरकावित ते पडत शिवलिंगावरी शिवरात्रीस उपोषण बिलवदळे घडले शिवपूजन शिवभक्ता सवे जागरण घडले संपूर्ण चांडाळीस शिवनामे गर्जती जन हे ही करीत तसेची स्मरण ती ही वडा खाली येऊन पडली आहे चांडाळी ऐसा तिचा पूर्व वृत्तांत शिवगणी सांगितला समस्त मग ती दिव्य देह पावोनी बैसत शिव विमानी ते धवा आपुले पूर्व कर्म आठवून करू लागली शिवस्मरण मग शिवगणी नेऊन शिवपदी स्थापिली गौतम म्हणे ऐक राया सादर तू गोकर्णाप्रती जाई सत्वर शिवरात्रीस पार्वती परमेश्वर त्रिदळे करुनी अर्चिका ऐसे बोलोनी गौतम मुनी गेला जनकाच्या यागा लागुनी कल्माशपाद तेच क्षणी गोकर्ण क्षेत्री पातला शिवरात्रीस दिव्यलिंग मित्र सहराये पूजिले सांग अंतरी सप्रेम अनुराग उमारंग संतोषला ब्रह्म हत्येचे पातक विशेष जाऊनी राव झाला निर्दोष तो कैला साहुनी आदिपुरुष पाठवित दिव्य विमान विमानी बैसले शिवगण परम तेजस्वी दैदिप्यमान अनंत विजांचे रस पिळोन मूर्ती ओतिल्या वाटते अनंत वाद्ये गर्जती एक वेळा तेने रंग सुरंग दाटला दिव्य सुमनांच्या माळा वर्षती वरुन वृंदारक मित्रसह दिव्य देह पावोन झाला दशभुज पंचानन इंद्रचंद्रादिपदे ओलांडून नेला मिरवत शिवपदा स्वरूपता मुक्ती पावोन शिवरूपी मिळाला आनंद घन धन्य शिवरात्री व्रत पावन धन्य गोकर्ण शिव मंदिर गौतम ऋषी परमधन्य तेने इतिहास सांगितला पावन धन्य श्रोते तुम्ही सज्जन श्रवणी सादर बैसला मानस सरोवर वेष्टित मराळ जैसे विराजित की निधाना भोवते समस्त साधक जैसे बैसती तरी पंडित तुम्ही चतुर तुमचे अवधान दिव्यालंकार देवोनी गौरवा श्रीधर ब्रह्मानंदे करुनिया श्रीमद भीमा तट विलासा ब्रह्मानंदा आदिपुरुषा श्रीधर वरदा कैलास विलासा कथारस वदवी पुढे शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड तृतीयाध्याय गोडहा श्री सांब सदा शिवार्पणमस्तु ओम नमः शिवाय भक्ती सुधा चॅनलचे पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.